नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारा एक महत्वाचा सराव प्रश्न संच पाहणार आहोत यामध्ये फक्त आपण वारंवार येणारे जे प्रश्न उत्तर आहेत त्यावरती आपण रिव्हिजन घेणार आहोत आणि यामध्ये पहा मुख्यतः प्रश्न आपण दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणवीस या वर्षात जेवढ्या काही सरळ सेवा पद्धतीने भरती झाले आहेत यातील इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण कलेक्ट केलेले आहेत जर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मराठी नोकरी या नावाने एक आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा म्हणजे तुम्हाला जवळपास तीनशे पेक्षा जास्त पीडीएफ नोट्स त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत हा व्हिडिओ आपला मॉकटेस्ट पद्धतीने होणार आहे पहा मॉकटेस्ट मध्ये तुम्हाला प्रश्न विचारल्याच्या नंतर तीन ते पाच सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर द्यायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे जगातील सर्वाधिक थोरियमचे साठे खालीलपैकी कोणत्या देशात आहेत मित्रांनो आपल्याला हा प्रश्न विचारला होता पहा दोन हजार सोळाच्या भरतीसाठी आणि हा प्रश्न आला होता अहमदनगर पोलीस भरतीसाठी त्यामुळे हा महत्वाचा प्रश्न आहे कारण यामध्ये आपण पहा पोलीस भरती आरोग्यसेवक भरती म्हणजे झेडपी भरती जेवढ्या काही असतील त्यासाठी तसेच तलाठी भरती या सर्व परीक्षावरील काही आपण महत्वाचे क्वेश्चन कलेक्ट केलेले आहेत तर पहा जगातील सर्वात थोरियमचे साठे असणारा देश कोणता आहे सर्वाधिक थोरियमचे साठे याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन भारत या देशामध्ये जगात सर्वाधिक जास्त थोरी साठे आढळतात पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे भारत प्रश्न क्रमांक दोन आहे जगातील सर्वाधिक कोळसा निर्यात करणारा देश खालीलपैकी कोणता आहे पहा मित्रांनो हा देखील प्रश्न महत्वाचा आहे जगात असा कोणता देश आहे की तो सर्वात जास्त कोळसा निर्यात करतो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑस्ट्रेलिया हा असा एक देश आहे की तो जगात सर्वात जास्त कोळसा हा निर्यात करत आहे पर्याय क्रमांक तीन ऑस्ट्रेलिया योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन आहे मोनोझाईट वाळूचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात आढळते पहा वाळूचा प्रकार आहे मोनोझाईट वाळू आणि ही जी वाळू आहे ही सर्वात जास्त कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर आढळून येते आपल्याला मित्रांनो कमेंट करून उत्तर द्यायचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला पहा विचारला होता तलाठी भरतीसाठी पण हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे दोन हजार तेरा मध्ये कारण हा जुना प्रश्न आहे भूगोलावरच आधारित महत्वाचा प्रश्न आहे हा देखील याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार केरळ या राज्याच्या किनारपट्टीवर मोनोझाईट वाळूचे जे प्रमाण आहे हे सर्वात जास्त आहे प्रश्न क्रमांक चार आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे पहा माथेरान कोणत्या जिल्ह्यात आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे आणि माथेरान हे जे आहे हे थंड हवेचे एक ठिकाण आहे याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन रायगड या जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे पर्याय क्रमांक दोन अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच आहे जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे पहा जालना शहरातून नदी वाहत आहे कुंडलिका आणि ही जी कुंडलिका नदी आहे ही कोणत्या नदीची उपनदी आहे आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा जालना भरतीसाठी दोन हजार सोळासाठी याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक गोदावरी नदीची उपनदी आहे कुंडलिका पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा आहे काळघोडा किंवा काळा घोडा हा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो मित्रांनो हा देखील महत्वाचा प्रश्न आहे पहा सण आणि राज्य यावर देखील आपण एक व्हिडिओ घेणार आहोत त्याची लिंक आपल्याला लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे तर हा एक उत्सव आहे काळघोडा किंवा काळा घोडा असं म्हणतात त्याला आणि हा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन मुंबई या शहरामध्ये काळा घोडा हा उत्सव साजरा करतात पर्याय क्रमांक तीन मुंबई योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात आहे जगातील सर्वात मोठी युरेनियमची खाण डॅश प्रदेशात आहे पहा जगातील सर्वात मोठी युरेनियमची खाण कोणत्या प्रदेशात येते आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन मॅक आर्थर नदीचं जे खोर आहे म्हणजे जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये जगातील सर्वात मोठी युरेनियमची खाण आहे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते पहा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी महाराष्ट्रातील नदी कोणती आहे असा आपल्याला प्रश्न विचारला आहे महाराष्ट्रातील नदी प्रणालीवर हा महत्वाचा प्रश्न आहे विषय आहे पहा भूगोल याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन वैनगंगा ही जी नदी आहे ही महाराष्ट्रातील अशी नदी आहे की जवळपास ती उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेला वाहत असते पर्याय क्रमांक दोन अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे दुर्गापूर लोह पोलाद उद्योग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे पहा दुर्गापूर लोह पोलाद उद्योग कोणत्या राज्यामध्ये येतो आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे हा जो प्रश्न आहे हा व्यवसायावरील महत्वाचा प्रश्न आहे पहा उद्योग यावरचा आधारित महत्वाचा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दुर्गापूर लोह पोलाद उद्योग आहे पर्याय क्रमांक चार योग्य मित्रण... उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा आहे भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणतं आहे मित्रांनो तर पहा मित्रांनो प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त रेशीम कोणत्या राज्यामध्ये घेतलं जातं आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील रेशीम उत्पादनात अग्रेसर राज्य आहे कर्नाटक पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे कोल्हापूर संस्थानात डॅश यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केलं आहे पहा कोल्हापूर संस्थानामध्ये असं खालीलपैकी कोणता समाजसुधारक आहे की त्यांनी जातीभेद निर्मूलन करण्यासाठी सर्वात मोठं काम केलं आहे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थामध्ये जातीभेद निर्मूलनासाठी महत्वाचं कार्य केलेलं आहे पर्याय क्रमांक चार अचूक उत्तर आहे राज शाहू महाराज प्रश्न क्रमांक बारा आहे चलेजाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले आहे मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा कारण हा प्रश्न आपल्याला विचारला आला आहे इतिहासावर आणि हा प्रश्न आपल्याला दोन वर्ष विचारण्यात आलेला महत्वाचा प्रश्न आहे चलेजाव चळवळीतील भूमिगत चळवळीचं नेतृत्व कोणी केलं आहे याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन जयप्रकाश नारायण यांनी चलजाव चळवळीतील भूमिगत चळवळीचं नेतृत्व केलं होतं पर्याय क्रमांक दोन जयप्रकाश नारायण प्रश्न क्रमांक तेरा आहे दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलविणारा राजा खालीलपैकी कोण होता पहा असा एक राजा झाला की त्यांनी दिल्लीवरून आपली राजधानी जी आहे ती देवगिरीला हलवली होती तो राजा आपल्याला सांगायचा आहे कॉमेंट करून हा प्रश्न देखील मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मोहम्मद तुगलक हा असा राजा आहे की या राजाने दिल्लीहून आपली जी राजधानी आहे ही देवगिरीला आणलेली होती मोहम्मद तुगलकने पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे बक्सारच्या लढाईत इंग्रजांच्या सैन्याचं नेतृत्व कोणी केलं होतं पहा बक्सारला जी लढाई झाली त्या लढाईमध्ये इंग्रजाचं जे सैन्य होतं त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन थॉमस मनरो यांनी बक्सरच्या लढाईचं जे इंग्रजाचं नेतृत्व केलं होतं बक्सरच्या लढाईत पर्याय क्रमांक दोन अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालीलपैकी कोणत्या महसूल पद्धतीत शेतीचा मालक हा जमीनदार मानला जात असे पहा खालीलपैकी अशी कोणती महसूल पद्धत आहे की त्या महसूल पद्धतीमध्ये शेतीचा जो मालक आहे तोच जमीनदार मानला जात होता मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लिंक दिलेली आहे एका व्हिडिओची त्यामध्ये आपल्याला पूर्ण जी महसूल पद्धत आहे ती आपल्याला पूर्ण एक्सप्लेन करून दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण तो व्हिडिओ देखील पाहू शकता याचा अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक कायमधारा ही जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये म्हणजे ही एक महसूल पद्धत आहे या पद्धतीमध्ये शेतीचा जो मालक आहे हा जमीनदार मानला जात होता कायमधारा पद्धतीमध्ये पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे छत्रपती शिवाजीराजे यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरात घेतली होती आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचा आहे हा देखील प्रश्न महत्वाचा आहे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रायरेश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती रायरेश्वराचं मंदिर पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला जवळपास म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न दोन ते चार मार्कसाठी हे नेहमी प्रश्न विचारले जातात कारण आपल्याला यामध्ये विचारतात पुस्तक आणि त्याचे लेखक पहा पुस्तक आणि लेखक आपल्याला ले प्रत्येक परीक्षा विचारले जातात जवळपास तर यामध्ये पहा पुस्तक दिलेलं आहे थॉट्स ऑन पाकिस्तान आपल्याला ले याचे लेखक कोण आहेत ते सांगायचं आहे याचा अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक अठरा आहे सध्या सध्या तरी मला अभ्यास करावा वाटत आहे पहा या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे सध्या तरी मला अभ्यास करावा वाटत आहे या वाक्याचा आपल्याला काळ सांगायचा आहे याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन अपूर्ण वर्तमान काळातील हे वाक्य आहे सध्या तरी मला अभ्यास करावा वाटत आहे पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे ऋतू निर्मिती मागील मूळ कारण काय आहे मित्रांनो पहा निर्मिती ज्या वेळेस होती त्यामागचं मूळ कारण काय आहे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे हा प्रश्न आपल्याला जगाच्या भूगोलामध्ये विचारला जातो याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार पृथ्वीची परिभ्रमण गती आहे ही जी आहे ही ऋतू निर्मिती करण्याचं मूळ कारण आहे पर्याय क्रमांक चार अचूक उत्तर आहे तर मित्रांनो व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस मी माझ्या मित्राला भेटलो या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे पहा मी माझ्या मित्राला भेटलो हे जे वाक्य आहे याचा आपल्याला काळ सांगायचं आहे याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन हा एक भूतकाळातील वाक्य आहे मी माझ्या मित्राला भेटलो पर्याय क्रमांक दोन अचूक उत्तर आहे सल, तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन देत आहे त्या ठिकाणी जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन करा म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या पीडीएफ नोट्स त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत मित्रांनो भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र